सो आज आपण बघणार आहोत आमच्या बाबांनी लावलेली झाडं। चला तर मग सुरुवात करूयात। हे आहे गवतीचा तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, हा किती औषधी असतो। त्यानंतर हे आहे फणस, फणसाचं झाड, छोटंसं झाड। आणि त्याच्या बाजूला हे आहे छोटंसं आंब्याचं झाड। हे आहे पेरूचं झाड। हे बऱ्यापैकी मोठं झालं आहे। त्यानंतर हे पण आहे आंब्याची झाडं आहेत, ही छोटी छोटी सलग लागून तीन झाडं आहेत। आणि हे जे पेरूचं झाड आहे की जे ॲक्च्युली पुनर्जन्म झालेला आहे त्याचा। आत्ता हे आहे नारळ, नारळीचं झाड। नारळीचं झाड लहान असताना असं असतं बरं का। हे पण आहे आंब्याचं झाड छोटंसं। आणि त्याच्या बाजूला आहे हे चिंचेचं झाड, चिंच। त्यानंतर हे देखील आहे नारळ, ही पण आहे नारळ। हे पण आहे नारळीचं झाड। हा आपला रानातला आंबा आहे। ही आहे जांभूळ।